तर मी म्हणतो दादांनाच काय सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मला सारख्या कार्यकर्त्याला उभी वाटतं की मुख्यमंत्री हो. आणि अशा पद्धतीनं ती एक चर्चेच्या बोलण्याच्या ओघात मी म्हणलो की सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायला आवडेल, मलाही आवडेल. बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये कोणाला काय मिळेल हे माहिती नाही, पण मला बी वाटलं नव्हतं की देशामध्ये माझं नाव होईल. काल तुम्ही बोलत असताना मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली, काय नेमकं आहे? काल करमाळ्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. आमचे तिथले तालुका प्रमुख जगताप यांचा वाढदिवस बी होता आणि अनेक नागरिक त्या ठिकाणी त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आणि काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर त्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि तिथले स्थानिक पत्रकार मला भेटले आणि बोलण्याच्या ओघामध्ये पत्रकारांनी विचारलं की आजीदादांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं चाललंय आणि आजच्या राजकीय परिस्थितीत त्यांनी मला प्रश्न विचारला. मी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर म्हणलो की आजीदादा हे महाराष्ट्राचे नेते आहेत, माझे स्वतः नेते आहेत आणि महाभाग विकास आघाडीचे प्रमुख म्हणून त्यांचं काम आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांची महाराष्ट्राची नाव जोडलेली. आणि मग त्यांनी मला असं विचारलं की दादांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल. तर मी म्हणलो दादांनाच काय सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मला सारख्या कार्यकर्त्याला उभी वाटतं की मुख्यमंत्री व्हावं, पण माझी उंची मला माहिती, मी छोटा कार्यकर्ता आहे. आणि अशा पद्धतीनं ती एक चर्चेच्या बोलण्याच्या ओघात मी म्हणलो की सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायला आवडेल, मलाही आवडेल, एवढाच विषय होता. आणि त्याच्यामुळे आज आपण सगळेच मेकाला भेटलोय. महाविकास आघाडीचे चर्चा तुम्हाला कानावर आहे सगळं, म्हणजे कुठे इथपर्यंत सगळ्या चर्चा वाढल्या. तुम्ही या महाविकास आघाडीचं पहिले प्रोडक्ट आहात दिसत, बरोबर आहे. त्या म्हणून तुमची काय अपेक्षा आहे, महाविकास आघाडी एकत्र राहावी काय? बघा, भारतीय जनता पार्टीला जर शह द्यायचं असेल तर महाविकास आघाडी ताकदीने लढली पाहिजे आणि त्याच्यामध्ये माननीय पवारसाहेब असतील, माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील, आमचे नेते नानासाहेब पटोले असतील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सगळी मंडळी यांचं सगळ्यांचं एक मत आहे की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढल्या पाहिजेत. आणि जनतेने बी मान्य केलं, जनतेमध्ये बी एक तसा आवाज आहे की महाविकास आघाडी एकत्र लढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीला शह देण्यासाठी एकत्र आली पाहिजे. कार्यकर्त्यांचंही ते म्हणणं आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं बी ते म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळेच या भारतीय जनता पार्टीचं जे हुकुमशाहीचं राजकारण चाललंय याला थांबवण्याचं काम महाविकास आघाडी, जनतेमधनं बी तो आवाज आहे की महाविकास आघाडीने एकत्र लढलं पाहिजे. आणि यांचा तो लोकशाहीच्या विरोधात चाललेला राजकीय जी परंपरा आपली असलेली, जी लोकशाही, ही लोकशाहीला फाटा देऊन जे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आज कामकाज करते आणि लोकशाहीला घातक असं राजकारण त्यांनी उभं करण्याचं या देशामध्ये, या राज्यामध्ये, शहरामध्ये केलेलं आहे, त्याला शह फक्त महाविकास आघाडी देऊ शकते असं माझं मत आहे. परत तिकडे आलं पण नाही काय माहिती का, मला प्रश्न विचारले की आजी दादांचं बद्दल विचारलं तर नाही इच्छा, मी 30 वर्षापूर्वी म्हणलो होतो की मी नगरसेवक झालो पाहिजे, आमदार झालो, पण इच्छा तसे माझी प्रगती होत गेली. आणि ही बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये कोणाला काय मिळेल हे माहिती नाही, पण मला बी वाटलं नव्हतं की देशामध्ये माझं नाव होईल. आज तुमच्या सगळ्यांच्यामुळे माझं देशामध्ये नाव झालं आणि मी कुठल्याही शहरामध्ये गेलो, कुठल्याही तालुक्यामध्ये गेलो तर मला 100-200 लोक भेटायला येतात. म्हणजे जे चेहरे मी कधी बघितले ना ते येतात. म्हणजे एका रात्रीत अचानक मला तुम्ही सगळ्यांनी, जनतेने, माझ्या कसबा विधानसभेतल्या जनतेने मला हिरो केलं. आणि ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली, करोडो रुपयाचे पैशाचे उधळण झाली, पोलीस असतील, प्रशासकीय यंत्रणा असतील, तुमची इच्छा आहे मुख्यमंत्री होण्याची, त्यासाठी तुम्ही पाठपुरावा कसा करणार? नाही बघा, मी परत म्हणतो की माझी किती उंची ही मला माहिती आणि विश्वास आहे की हे सगळी जनता ठरवते, आपण नाही ठरवत. आणि ह्याच्यामध्ये काम करत असताना कोणालाही वाटत नाही, सगळ्यांनाच वाटतं, त्यामुळे काय अडचण नाही. मलाही वाटतं आता तुमच्यामध्ये एखाद्याला वाटत मला आमदार हो, सगळ्यांनाच वाटत आणि त्यामुळे मला होणं काय अवघड नाही. सातत्याने विरोध होतोय, परंतु भाजपकडून मात्र तो प्रकल्प रेटून येण्याचा प्रयत्न केला जातो, त्याविषयी तुमचं मत काय? बघा, भाजपची दुटप्पी भूमिका आहे. पुण्यामध्ये भाजपच्या आमच्या माजी आमदार मेधाताई कुलकर्णी टेकडीच्या बाजूने आणि आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांची भूमिका वेगळी आहे.
ते काही पुणेकर नाहीयेत आणि त्यांना पुण्याची नाव माहीत नाही आणि आमचं पुणे उद्ध्वस्त करून जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर आमचे पुणेकर सगळे त्या दिवशी रस्त्यावर उतरलेले होते आणि प्रशासनाच्या बाजूने ते बोलतात आणि भाजपची काही लोक वेगळ्या बाजूने बोलतात. तर हा चंद्रकांत पाटलांना सर्व पुणेकरांचा विरोध आहे आणि तो पुणेकरांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. टेकड्यांना अनेक विषय जे आहेत की ते विषय आपण जर बघितले तर पुणेकरांना घातक म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आज ज्या पद्धतीने पुण्याचा विकास नाही होत तर पुण्याचा विकास करण्याऐवजी पुणे भकास करण्याचं काम हे पालकमंत्री सध्या करतात. तर त्यांना त्यांचा काळ दिवस राहिला नाही. या विधानसभेमध्ये ते कोल्हापूरला परत जातील हा माझा विश्वास आहे. आणि पाहुण्याला किती दिवस ठेवायचं हे लोकांनी ठरवलंय. वर्ष दोन वर्ष ठीक आहे, आता केवळ हा पाहुणा सांभाळायचा. आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनाच आता हे नकोय. आणि ह्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आमच्या कसबा विधानसभेतल्या नागरिकांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. पुणेकर या लोकसभेला उत्तर देतील आणि कोथरूडमध्ये बी त्यांना लोक उत्तर द्यायला तयार आहेत. फक्त वाट बघतात ती थोड्या दिवसात त्यांना कोल्हापूरला पाठवा. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काल काही लोक पालिकेत आंदोलन करायला गेली होती. महापालिका आयुक्तांनी त्यांना आंदोलन देखील करू दिलं नाही. बघा, प्रशासक हे सत्ताधाऱ्याच्या बाजूने बोलत असत, चांगलं वाईट त्यांना कळत नाही. आणि सत्ता ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये राबवली जाते, गेल्या 7 वर्षांमध्ये मोदी साहेब जसे पंतप्रधान झाले तसे आपण बघितलं असेल की आपली देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली अनेक विषय त्या विषयामध्ये. आता परत तुम्हाला सांगतो, आज कुठल्या तरी चॅनलला मी बघितलं की पुलवामा जे झालंय त्याला जबाबदारी मोदींचे असे ते माजी राज्यपाल म्हणलेत. म्हणजे अनेक असे विषय आहेत की ह्या देशासाठी हे काम करत नाही, स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी काम करतात, अदानी अंबानीसाठी काम करतात. आज देशात परिस्थिती खराब आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्नावर आपण ते बोलत नाही. फक्त आपल्याला ते आशा दाखवतात, आश्वासन देतात. तुम्ही बघितलं असेल मराठा आरक्षण आहे, ओबीसी आरक्षण आहे, ही सगळी आरक्षणं गुंडवलेली त्यांनी. आणि फक्त निवडणुका आले की 2 महिन्यात करू, 4 महिन्यात करू, सत्ता द्या. आणि सत्ता आल्यानंतर ही सगळी मंडळी गप असतात. अशी परिस्थिती या जनतेने बघितली, त्याचं उत्तर काही काळामध्ये मिळणार आहे.